वीज खात्यान मंगळारा राती उसरा साकवाळच्या सबस्टेशनातल्या 5 कर्मचाऱ्यांक निलंबित केले. कामार घाळपणा केलो म्हणून ऑपरेटर आणि 4 लाईनमॅनांक निलंबित केल्यात. निलंबित केल्ले कर्मचारी म्हणतात तांणी कामाचेर कसलोच घाळपणा केल्लो ना. ज्युनियर इंजिनियरूय म्हणटा कर्मचारी आपले काम सारखे करताले, मात कार्यकारी अभियंता म्हणटा घाळपणा झाला. कॉलेज फिटर आहे न्हू, लास्टला की ते सिजनल हेजेर घातला, सिजनल हेजेर लोड घालता की लोड ओवर जाता की ते हे केलाय, जंपर केला, 8 जंपर केला, 8 जंपर घेतला की एक सिजनल हेजेर चिपाचे कनेक्शन आशिल्ले तो आपल्या लायट ना म्हणून त्याने हे केला. आणि मग हे आणि 8 दिस दौरला त्यांनी ते रिपेअर करपास सोडून मागीर तुझ्या उपरांत पयर गेला त्यांच्या रिपेअर ते करून मागीर आता सेपरेट केला. आणि त्या म्हणतात आम्ही 40 मिनिटांनी डिले केला म्हणून आमच्यावर घालपाला. घाळपणाच्या आरोपावेल्यान कर्मचाऱ्यांक निलंबित केल्यात, पण कामार खरीच घाळपणा झाल्यात हाचेर वीज खात्याच्या इंजिनियरांमधीच एकमत ना. सो दो स्टाफ ऑन ड्युटी ॲट दॅट टाईम डीड नॉट पेट्रोल द यार्ड अँड द रेड हॉट नॉट अटेंडेड बिकॉज नॉट अटेंडिंग द रेड हॉट अ जंबर हॅज बीन ओपन बिकॉज ऑफ दॅट जंबर ओपनिंग अ सिरीज ऑफ ट्रिपिंग हॅज टेकन प्लेस बाय विच द विलेज एरियाज वर अफेक्टेड. म्हणजे सांचो फॉल्ट झालो लायनीचेर, तो फॉल्ट आम्ही रेक्टिफाय केलो विथ इन म्हणजे एज फास्ट एज पॉसिबल लायन स्टाफान रेक्टिफाय केलो आणि मागीर लायन स्टार्ट केली. इतलेच हे आता सस्पेंड केलं ते ना, म्हाका अजून किती एक्झॅक्टली खबर ना, जबाबदार असे ना त्यांच्यानी आपली ड्युटी सारखे केला हे म्हाका सांगपचे. त्यांच्यानी एज फास्ट एज पॉसिबल फॉल्ट रेक्टिफाय करून लायन चालू केली. इतलं आता डिस्कशन झालं तो सिनियर म्हणतात की त्यांच्यानी लेट काम केलं जाऊ हे केलं, तुका किती म्हणपाक जायचं? ना ना, लेट काय काम करून त्यांनी त्यांच्यानी सारखे टायमार काम केलं. तुमकां जर प्रूफ झालं तुम्ही लॉक शीट्स पळोवपाक शकता, लॉक शीटाचो त्यांच्यानी टायमिंग बरयल्लो आहा कितलो कितलो टायमिंग आसा. प्रुडंटा खातीर दिशांत परब. मुखेल म्हायती आयुक्त लिना मेहंदळे काळे बावटे दाखोवन येवकार दिवपाचे आयरिश रॉड्रिक्स आणि हेरांनी थारायला. ह्या पदाचेर गोंयकारांची नेमणूक करूंक जाय आशिल्ली. गोंयांक खासा दर्जो दिवपाचे सरकार उलयता, मात म्हत्वाच्या पदांचेर गोंया भायल्यांक नेमता. असल्यांनी गोंयांक खासा दर्जो कसो मेळटलो असो प्रस्न आयरिशान केला. लिना मेहेंदळेक मुखेल म्हायती आयुक्त म्हूण नेमपाच्या गोंय सरकाराच्या निर्णयाक ॲडव्होकेट आयरिश रॉड्रिग्सान विरोध केला. तिच्या नेमणुके आड तो हायकोर्टान गेल्लो, पूण कोर्टान ताचो अर्ज भायर मारून तिका 5वो बावटो दाखयलो. मेहेंदळे मुखेल म्हायती आयुक्त पदाचो ताबो घेवन गोंयांत येतली तेन्ना तिका काळे बावटे दाखोवन येवकार दितले अशें आयरिशान सांगला. वी वील होल्ड पीसफूल डेमॉन्स्ट्रेशन टू प्रोटेस्ट अगेन्स्ट लिना मेहेंदळेज अपॉइंटमेंट एज गोवाज Chief Information Commissioner. I am on the issue that Goa should have selected a Goan for this post. The Goa government says that it is dreaming of special status for Goa. And if we want special status of Goa, we should show that we have people who are competent in governance, competent in administration, and we have so many of them in Goa. The State Information Commission by law cannot be a single member body, it has to be a multi membered body. So even appointing Lina Mehendale, she would not be able to function as the Chief Information Commissioner. Even if she joins as the State Chief Information Commissioner, the Information Commission would be only able to function after the Information Commissioner is appointed. If she's takes over as the Chief Information Commissioner, she is due to retire on January next year, 2015, the following year. Chetan Gavas, Prudenta Khatir. Goichi Rajbhas mhun Marathi ani Romi Kokanik mannyatay divchi ashi magni Marathi Rajbhasha Andolan ani Romi Kokani Andolanacha vangdyani kelya. Goyan samajik, dharmik, sanskrutik आणि भाषिक शांतीकाये खातीर हे राजभास आंदोलन वांगडा मुखार व्हरपाचे ताणी थारायला. व मुद्दो लोकसभेच्या वेंचणुके वेळार वयर काढपाची शिडकावणी ताणी दिल्या. 1987 देवनागरी कोंकणीक राजभास करून मराठी आणि रोमी कोंकणीचेर सरकारान अन्याय केलो असो मराठी राजभाषा आंदोलन आणि रोमी कोंकणी आंदोलनाच्या वांगड्यांचो दावो. देवनागरी कोंकणी ही भाषा न्ही असे आंदोलक म्हणतात. सरकारने हा जो अघोरी जो प्रयत्न केलेला आहे हो भाषा कायद्यात रद्द व्हायला पाहिजे. आणि आम्ही देवनागरी कोकणीला आमची बिलकुल मान्यता नाही आहे. ती देवनागरी कोकणी त्यांनी काढून टाकावी, कायदा रद्द बातल करावा. आणि फक्त गोव्यात सामाजिक सलोगा ह्यांना प्रस्थापित करायचा असेल तर त्या लोकांनी या सरकारला आमची या सरकारकडे आमची मागणी आहे. त्यांनी
रोमी कोंकणी आणि मराठी राजभाषा ह्या दोनच भाषा इथं असायला पाहिजे. आमचा देवनागरी कोकणीला ठाम विरोध आहे. मराठी आणि रोमी कोकणीक राजभास करपाची मागणी मान्य केली ना झाल्यार लोकसभेत राजभास आंदोलनाचो मुद्दो तापोवपाची शिटकावणी फादर प्रताप नायकान दिल्या. लोक जर एकटायले गोयकार रोमी कोंकणी म्हणपी आणि आमकां मराठी जाय म्हणपी जर एके माचेर आयले तर हे सरकाराक शक्य असा. आणि बिल सरकारान आताच हाडपाक जाय. आता लोकसभेचे इलेक्शन येतात ताच्या पहिले ताणी हाडपाक जाय. ते हाडिना मागीर आम्ही आमची चळवळ खर करूया. प्रुडंटा खातीर दिनेश करपे. युवा साहित्य संमेलना वेळार कोकणी विकिपीडिया परत लॉन्च करतले. गोंय विद्यापीठाच्या कोकणी विभागाची मुखेली प्रियदर्शनी तडकोडकारान हे मिडियाक सांगले. ओनू युवा साहित्य संमेलन 14 आणि 15 डिसेंबराक गोंय विद्यापीठाच्या संकुलान जातले. गोवा कोकणी अकादमी आणि गोय विद्यापीठ मिळून 15वे युवा साहित्य संमेलन करता. संमेलन 14 आणि 15 डिसेंबराक गोय विद्यापीठात जातले. संमेलनात कोकणी विकिपीडिया परत लॉन्च करतले. कोकणी विकिपीडिया हो सामको बाळक अवस्थेन असा म्हणजे काय वर्षा फाटी तो सुरू झाला पण त्यातून चढसो कोणी वडलो प्रतिसाद न दिल्या कारणान तो तसोच उरलो आणि ताका लागून पुनर्जीवित करपाची संद म्हज्या या सगळ्या भुरग्यांनी घेतली. तो आम्ही त्या दिसा परतून रिलॉन्च करतले. खातीर मुंबईचे गोयकारूच ते पण नामनेचे असे इब्राहिम अफगाण कवी समीक्षक पत्रकार आणि ज्यांना साहित्य अकादमीचा अनुवादाचा प्राईज पुरस्कार लाभला ते या संमेलनाचे उद्घाटक म्हणून त्यांना मुजरत आमंत्रित केले. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या संमेलनाचे जे अध्यक्षपद असा जो अध्यक्ष वेचून काढतात युवाच असता आणि तो मान अनु वसंत भगवंत सावंत या कोकणी कथाकाराक लाभला. कविता कथा कदम स्क्रीन प्ले आणि त्याच्या भायर अजून एक मुद्दम समीक्षा जी असा क्रिटिसिजम जाका म्हणतात ताजे कॉम्पिटिशन दवरलं. चेतन गवस प्रुडंटा खातीर. आता घेऊया एक व्यावसायिक विषय.